जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। श्रावण महिन्यानिमित्त जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे कावड यात्रा काढण्यात आली। या कावड यात्रेची श्रीराम मंदिरापासून सुरुवात करण्यात येऊन बनबाबा देवस्थान या ठिकाणी या कावड यात्रेची सांगता करण्यात आली। या कावड यात्रेत फत्तेपूर येथील प्रतिष्ठित नागरिक तसेच भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले होते। Yeah।
दिवस चालून आलेला आहे तो कावड यात्रेचा. अत्यंत उत्साहित असे सर्व तरुण वर्ग आणि श्रीराम जन्मोत्सव समितीचे सर्व कार्यकर्ते, तरी पदाधिकारी, तंटमुक्त अध्यक्ष बबलू शेठ बंसाली, माननीय सरपंच पुष्पाताई शेजुडे, सरपंचपती, सामाजिक कार्यकर्ता पुनाभाऊ शेजुडे, सामाजिक कार्यकर्ते दिनेशभाऊ शर्मा, ग्रामपंचायत सदस्य मनोजभाऊ चोरडिया, तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रतिभा घुंबड आणि विविध प्रकारचे पदाधिकारी, तसेच प्रभू जन श्रीराम जन्मोत्सव समितीचे सर्व कार्यकर्ते, बनबाबा ट्रस्टचे उपाध्यक्ष कमलेश महाराज चौधरी यांच्या संकल्पनेतून आज फतेपूर शहरातून भव्य कावड यात्रा या ठिकाणी आयोजित केली आहे. या कावड यात्रेचा उद्देश एकच आहे की आपली जे हिंदू धर्मामधला जो श्रावण मास आहे तो पवित्र असा श्रावण मासामध्ये आपणसुद्धा प्रभू भोलेनाथाचे काही देणे लागतो आणि प्रभू भोलेनाथ हा भोलेनाथाचा अवतार आहे, भोले आहे आणि तो काय देऊन जाईल हे भोलेनाथालाच माहिती. म्हणून सर्व भोलेनाथाचे भक्त आपल्या आपल्या परीने त्या ठिकाणी योगदान देत आहे आणि असेच सामाजिक कार्यक्रमामध्ये हे भोलेनाथ भक्त हिरिरीने भाग घेत असतात. भोलेनाथाच्या वतीने आजची कावड यात्रा मोठ्या आनंदात इथे संपन्न होत आहे. भोलेनाथाची जी कावड यात्रा आहे ती श्रीराम मंदिर फतेपूर या ठिकाणून निघून नगर प्रदक्षिणा करून तसेच बस स्टँडवरून आठवडे बाजार, श्री हनुमान मंदिर, जैन स्थानक आणि जैन स्थानक करून टाकडी रस्त्याने पणबाबामध्ये तिची सांगता होणार आहे. म्हणून सर्व भोलेनाथ भक्त तसेच गावकरी या सगळ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे. हे कावड यात्रा अशीच संपन्न हो, दरवर्षी असंच आयोजन करत राहो अशी मी भोलेनाथाचरणी प्रार्थना करतो आणि या कावड यात्रेला सदिच्छा व्यक्त करतो. जय श्रीराम, जय भोलेनाथ. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.